मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे रीमा लागू, असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. नुकतीच त्यांची 6वी पुण्यतिथी झाली, तसंच त्यांचा स्मृतिदिनसुद्धा नुकताच पार पडला आणि त्यानिमित्तच पुन्हा एकदा त्यांच्या अनेक आठवणींना उजाळाच मिळाला. रीमा यांचा प्रवास तसा फारच अनोखा राहिला, शिवाय त्यात अनेक चढ उतारसुद्धा होतेच. पण बॉलिवूडमध्ये यशाचं शिखर गाठणारं मराठीतल्या या नावाची सुरुवात झाली ते नयन म्हणून. हो, रीमा यांचं खरं नाव नयन भडभडे होतं. मुंबईतील गिरगावमधील आंबेवाडी चाळीत रीमा यांचा जन्म झाला. तारीख होती 21 जून 1958. त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे यांनी CIDमध्ये काही काळ काम केल्यानंतर नाटकात काम करणं सुरू केलं. लेकुरे उडंड झाली हे त्यांचं गाजलेलं एक नाटक. त्यांच्या या लेकीला त्यांनी नयन असं नाव दिलं. नयन भडभडे 3 भावंडांमधलं शेंडेफळ, त्यामुळे लाडही तितकेच झाले. सर्वात मोठा भाऊ, त्यानंतर बहीण आणि मग रीमा म्हणजेच नयन यांचा जन्म झाला. घरातच अभिनयाचं बाळकडू मिळाल्यामुळे निश्चितच नयन यांचा कल अभिनयाकडे होता. बालकलाकार म्हणून त्यांनी काही प्रायोगिक नाटकंही केली. त्यातच 1964 साल उजाडलं आणि त्यांच्या आयुष्यातील पहिला सिनेमा घडला, तो म्हणजे मास्टरजी. रीमा त्यावेळी अवघ्या 6 वर्षांच्या होत्या. पुढे त्यांचं शिक्षण घडत असतानाच त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या 5वी 6वीत होत्या आणि त्यांच्या आईने त्यांना पुण्यातील बोर्डिंगमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. पुण्याचा हुजूर पागा कन्या शाळेत त्यांना ॲडमिशनसुद्धा मिळालं. आधी तर रीमा यांचा इथे जाण्यास विरोध होता. कुटुंबापासून लांब राहायला त्या अजिबातच तयार नव्हत्या. पण त्यांच्या आईने मुंबईपेक्षा या शाळेत त्यांना कसा फायदा होईल हे पटवून दिलं आणि मग पुढे नयन यांचं 7वी ते 11वीपर्यंतचं शिक्षण इथेच झालं. त्यावेळी 11वी म्हणजे मॅट्रिक असायचं. आश्चर्य म्हणजे आधी इथे राहायला तयार नसलेली नयन नंतर इथे इतकी रमली की कित्येकदा सुट्ट्यांमध्ये सुद्धा ती घरी न जाता तिच्या टीचर्सकडेच मुक्काम करायची. इथे त्यांच्या आयुष्यातली कलाटणी अशी होती की शाळेतच नाट्यवाचनाचा वर्ग असायचा, त्यामुळे नाटकाचं अ आ ई इथेच गिरवायला सुरुवात झाली. वक्तृत्व गुण नयन यांच्यात होताच तो ओळखला गेला आणि त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेत ती कलाही जोपासली, ज्याची पुढे त्यांना अभिनयात बरीच मदत सुद्धा झाली. त्या स्वतः हे अनेकदा अनेक इंटरव्ह्यूज मध्ये सांगताना दिसल्या. 11वी झाल्यानंतर मात्र नयन मुंबईत परतल्या आणि विल्सन कॉलेजला ऍडमिशन घेतलं 12वीसाठी. अशातच त्यांच्या आयुष्यातलं पहिलं नाटक घडलं. त्यांना तरुण टुर्क म्हातारे अर्क हे त्या काळी गाजत असलेल्या नाटकात त्यांना काम मिळालं. अभिनयात त्या रमू लागल्या आणि त्यांनी घरी सांगून टाकलं की त्यांना पुढे शिक्षण घ्यायला जमणार नाही. त्यात त्यांचं मन रमत सुद्धा नाही आहे. त्यांच्या आईने त्यांना किमान BA तरी कर असं सांगितलं, जे त्यांनी पुढे पूर्णही केलं पण बराच गॅप घेत. पण त्यावेळी 12वीत मात्र त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं आणि एकीकडे अभिनय करत असतानाच बँकेची नोकरी धरली. त्यावेळी बँकांमध्ये कलाकारांसाठी एक वेगळा कोटा असायचा, तशा स्पर्धाही होत असत, त्यामुळे रीमा यांना बँकेची नोकरी मिळाली आणि याच पॉइंटला त्यांच्या आयुष्यात पुन्हा झाली एक नवीन सुरुवात. तो काळ होता 1976. बँकेची नोकरी इतर नाटकं करत असतानाच बँकांच्या नाटकांच्या स्पर्धांमध्ये त्यांची ओळख झाली ते विवेक लागू यांच्याशी. विवेक तेव्हा 23 वर्षांचे होते तर नयन या फक्त 18 वर्षांच्या होत्या. दोघांमध्ये उत्तम मैत्री झाली. पुढे त्यांची लव्ह स्टोरी हळूहळू खुलू लागली. 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. 1978 दोघांनी लग्नसुद्धा केलं आणि इथेच नयन भडभडे यांची झाली रीमा लागू. लग्नानंतरचं त्यांचं नाव रीमा झालं तर पती विवेक यांचं आडनाव लागू हे त्या लावू लागल्या. आज जिथे सेटल झाल्याशिवाय अभिनेत्री लग्न वगैरेचा विचार करत नाही, तिथे रीमा वेगळ्या होत्या. त्यांनी या सगळ्याचा विचार न करता अगदी करिअरच्या सुरुवातीलाच लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. 1978 हे वर्ष तसं खासच होतं. या वर्षात त्यांच्या आयुष्यातले 1 नाही 2 नाही तर 3 मोठे सिनेमे सुरू झाले, ते म्हणजे आक्रोश, सिंहासन आणि कलियुग. मराठी नाटकात उत्तम काम करत असलेल्या आणि चांगलं नाव होत असलेल्या रीमा यांना सिंहासन हा मराठीतला मोठा सिनेमा मिळाला.
भूमिका फार मोठी नव्हती, पण त्या कासने रीमा यांच्या अभिनयावर उत्तम संस्कार केले. तेव्हाच त्यांचे मित्र गोविंद नेहलानी यांनी त्यांना आक्रोश सिनेमाची ऑफर दिली. बरं, फक्त ऑफर नाही तर त्यात त्यांच्यासाठी खास लावणीही होती. पण या भूमिकेची फार दखल घेतली गेली नाही. अशातच पृथ्वी थिएटरमध्ये नाटक करत असताना त्यांना पृथ्वी थिएटरचे मालक शशी कपूर यांनी पाहिलं. त्यांचं काम पाहून शशी फारच प्रभावित झाले आणि त्यांचा कलयुग या सिनेमात रीमा यांना कास्ट केलं गेलं. या सिनेमात रीमा यांना काही बोल्ड सीन्ससुद्धा करावे लागले, ज्याची चर्चाही झाली, पण त्याशिवाय तसं करिअरसाठी काही खास घडलं नाही या सिनेमातून. या दरम्यान मराठीत त्यांची नाटकं मात्र जोरदार सुरू होती. खास करून पुरुष या नाटकाने तर कमाल केली होती, पण हवी तशी ओळख अजून मिळाली नव्हती. दरम्यान त्यांची लेक मृण्मयीचा जन्म झाला. आई म्हणून एक नवीन फेससुद्धा सुरू झाली. 1980 ते 1988 पर्यंत तशी रीमा यांची कारकीर्द सुरू राहिली एकीकडे, पण करिअरसाठी धडपड तर दुसरीकडे अगदी फिल्मी स्टाईलने सुरू झालेली त्यांची लव्ह स्टोरी कोलमडत होती. विवेक आणि त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. अखेर दोघांनी एकमेकांच्या संमतीने एक मोठा निर्णय घेतला. एकमेकांपासून वेगळं होणं हाच पर्याय उरला होता. हे लक्षात येताच विवेक लागू आणि रीमा यांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं. मुलीची कस्टडी मात्र रीमा यांनी स्वतःकडेच घेतली. हे झालं तरी रीमा लागू हे नाव मात्र त्यांनी आपल्याबरोबर ठेवलं. रीमा आणि लागू याच नावाने त्या पुढे काम करत राहिल्या. ते म्हणतात ना, वाईट काळ फार दिवस टिकत नाही. तसंच घडलं. आणि त्यांचा खरा पॉइंट आला तो 1988 मध्ये. कयामत से कयामत तक हा सिनेमा त्यांना मिळाला. जुही चावला हिच्या आईची भूमिका त्यांना मिळाली खरी, पण त्यासाठी कसोटी लागणार होती. वय वर्ष 30 आणि हिरोईनची आई साकारायची, मनात घालमेल. पण त्यांनी हा शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. त्यांनी जीव ओतून काम केलं, पण एडिटिंगमध्ये त्यांच्या सीन्सला कात्री लागली. आमिरचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्याच्यासमोर कोणीही भाव खाऊन जाऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टींचा विचार केला जात होता. त्यात रीमा यांच्या भूमिकेला कात्री लागली, याचा त्यांना प्रचंड त्रास झाला. हवी तशी भूमिका असताना असं घडलं, त्यामुळे त्यांनी बॉलिवूडला राम राम ठोकायचा सुद्धा निर्णय घेतला आणि मराठीतच काम करायचं ठरवलं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अगदी वर्षभरातच असं काही घडलं की त्यानंतर रीमा यांनी मागे वळून पाहिलंच नाही. सलमान खानचा लॉन्च सिनेमा बनत होता, राजश्रीसारखं बॅनर होतं आणि सूरज बडजात्या यांनी रीमा यांना ऑफर केली सलमानच्या आईची भूमिका. पुन्हा तोच प्रश्न, पुन्हा तीच खालमेल आणि आधी घडलेली गोष्ट मनात. अशा परिस्थितीत रीमा होत्या. ज्या सलमानची आई साकारायची होती तो त्यांच्यापेक्षा वयाने फक्त 7 वर्ष लहान होता. त्या अवघ्या 31 वर्षांच्या होत्या. या सगळ्या विचारातच त्यांनी अखेर या भूमिकेला होकार द्यायचं ठरवलं आणि अजून एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमायचा निश्चय केला. त्यात त्यांना बडजात्या आणि सिनेमासाठी तुम्ही किती पैसे घेणार असा प्रश्न केला. आता त्यावेळी मराठीत एवढा पैसा नव्हता की कुठल्याही कलाकाराला किती पैसे घेणार हे विचारलं जायचं. पण हिंदीत मात्र ही पद्धत होती, विशेष करून मोठ्या भूमिकेंच्या बाबतीत. रीमा यांनी बराच विचार करून फक्त 21,000 रुपयांचा आकडा बडजात्या यांना कळवला. बडजात्या यांच्यासाठी हा आकडा फारच लहान होता. त्यांना तर आश्चर्यच वाटलं. रीमा यांची कुवत त्यांनी जाणली होती. त्यांनी 21,000 कितीतरी पटीने जास्त मानधन रीमा यांना दिलं. मैंने प्यार किया हा सिनेमा अखेर रीमा यांच्या पदरात पडला. आता या सिनेमात आपल्याला पुन्हा आई दाखवण्यासाठी केस पांढरे करणार असं त्यांना वाटलं होतं, पण तसं काहीही घडलं नाही. एक छान लुक दिला गेला आणि पुढे जे घडलं तो इतिहासच आहे. यानंतर रीमा यांच्याकडे अनेक बॉलिवूडच्या ऑफर्स येऊ लागल्या. एकीकडे करिअरच्या बाबतीत उत्तम घडत होतं, पण दुसरीकडे लेखीच्या अभ्यासावर परिणाम नको म्हणून रीमा यांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला. काळजावर डगड ठेवत पाचगणीच्या बोर्डिंगला मृण्मयीला म्हणजे त्यांच्या लेकीला त्यांनी ठेवलं. पुढे एक सिंगल मदर म्हणून त्यांनी अनेक चढउतार पाहिले, पण आपल्या लेकीसाठी त्यांनी हे सगळे पार केले. अखेर करिअर हवं तसं घडत होतं आणि समोर उभी ठाकली ते त्या काळी मोठं असलेल्या महेश भट यांच्यासोबत काम करण्याची संधी. आशिकी सिनेमासाठी रीमा यांना विचारलं गेलं. त्या भट यांना भेटल्या खऱ्या, पण आपला मराठी ठसका त्यांनी तिथे दाखवला.
मी काम करेन पण सध्या माझी जी मराठी नाटकं सुरू आहेत त्यांच्या आधी दिलेल्या तारखा मी रद्द करणार नाही. या इथून पुढे ज्या काही तारखा घेईन ते मी तुम्हाला सांगेन, पण आता मी ज्या दिल्या आहेत त्या मी कॅन्सल करू शकत नाही, असं त्यांनी त्यांना अगदी निक्षून सांगितलं. यावर महेश भट यांना त्यांचा अंदाज भलताच आवडला आणि त्यांनी ही अट अगदी मंजूर करत त्यांना कास्ट केलं. रीमा यांच्या बॉलिवूडच्या कामाचा व्याप बराच वाढला होता, त्यामुळेच त्यांनी नाटकांच्या निर्माता आणि सहकलाकारांवर अन्याय नको म्हणून नाटकातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला, जो पुढे तब्बल 15 वर्षांचा झाला. दरम्यान रीमा यांनी अनेक हिट सिनेमे केले, मराठीतही बलिदान, जीवलगासारखे सिनेमे घडले. आपली वेगळी छाप बॉलिवूडमध्ये निर्माण करत रीमा यांची घोडदौड सुरूच होती. अनेक मोठ्या नावांसमोर रीमा उभ्या ठाकत होत्या आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका पेलून नेत होत्या. '1993 श्रीदेवी तेव्हा सुपरस्टार होत्या. त्यांच्या आईची भूमिका गुमराह या सिनेमात रीमा यांना ऑफर झाली. त्यावेळी रीमा श्रीदेवी यांच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होत्या, पण भूमिका खास होती, नाही म्हणायचं कारणच नव्हतं. त्या भूमिकेला विविध छटा होत्या. रीमा यांनी ती इतकी लिलया पेलली की श्रीदेवी या तेव्हा भलत्याच असुरक्षित झाल्या आपल्या भूमिकेला घेऊन. रीमा यांच्यासमोर आपण फिक्या वाटू असं लक्षात येताच दिग्दर्शकाला रीमा यांचे सीन्स कट करण्यास सांगितले गेले. अर्थात तेव्हा श्रीदेवी हे नाव एवढं मोठं होतं की ते लगेच झालंसुद्धा. पण रीमा यांना आता या गोष्टीचा काहीही फारसा फरक पडत नव्हता, त्यांना त्यांच्या कामावर विश्वास होता. हा विश्वास खरा ठरला. उजाडलं 1994 बॉलिवूडच्या इतिहासातील एक अजरामर फॅमिली सागा बनत होता. पुन्हा बडजात्या आणि पुन्हा लार्जर दॅन लाईफचा कॅनव्हस. पण यंदा हिरो सलमानची नाही तर हिरोईन माधुरीची आई त्या साकारणार होत्या. हम आपके है कौन खास होता यंदा त्यांचा अभिनयाचा कस लागणार होता. त्यांची लेक पूजा म्हणजे रेणुका शहाणेच्या हॉस्पिटलमधल्या निधनाचा सीन आणि रीमा यांनी जो अभिनय केला की पडद्यामागे असलेल्यांचंही डोळे पाणावले. आजही तो सीन आपण पाहिला तर रीमा यांचा अभिनय अगदी मनाला भावतो. रेणुका यांनी हा सीन शूट करतानाचा एक किस्सा सांगितला होता. या सीन आधी रेणुका यांचा जिन्यावरून पडण्याचा सीन शूट होत होता. रीमा तिथे हजर होत्या. तो सीन पार पडला, शूट पूर्ण झालं, पण रीमा यांना इतकं वाईट वाटलं की त्या रडण्याचं थांबतच नव्हत्या. अगदी मेकअप रूममध्ये गेल्यावर कितीतरी तास परिस्थिती जैसे थी असंच होतं. रेणुका यांनी त्यांना समजावलं, पण रीमा अशाच होत्या, अगदी भावनिक, हळव्या. सिनेमातील त्यांची सोज्वळ आई अगदी सालस आणि तितकीच संस्कारी. त्यांची मेरी छाया आहे जो आपके घर चली म्हणत हलके पाणावलेले डोळे पाहिले की आपसुकच आपलेही डोळे भरतात. त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आणि त्यांचा अगदी सहज सुंदर अभिनय म्हणजे क्या बात. 1994 ते 1999 फक्त मोठा पडदाच नाही तर हिंदी स्मॉल स्क्रीनमध्ये सुद्धा त्या गाजल्या. त्यांच्या श्रीमान श्रीमती या अतिशय रंजक मालिकेतून कोकिला कुरकर्णी बनून त्या घराघरात पोचल्या. यानंतरसुद्धा त्यांच्या हिट सिनेमांचा सिलसिला सुरूच राहिला. मग रंगीला, येस बॉस, जुडवा, प्यार तो होना ही था, कुछ कुछ होता है हे आणि असे अनेक सिनेमे होत गेले. आता रीमा बॉलिवूडमधलं मोठं नाव होतं. तर 1994 ते 2000 सर्वात जास्त चालणाऱ्या मालिकांपैकी एक असलेल्या तू तू मैं मधली त्यांची खट्याळ सासू तर भलतीच आवडली गेली. या भूमिकेसाठी त्यांना पुढे पुरस्कारही मिळाला. पण अजून त्यांच्या करिअरला 4 चांद लागणं बाकी होतं बरं, कारण 1999 उजाडणार होतं. अजून एक महत्त्वाचं वर्ष, या वर्षी त्यांचा मराठीतला बिंदास गाजला, ज्यात त्या नेगेटिव्ह रोलमध्ये दिसल्या, अगदी पहिल्यांदाच असं म्हणावं लागेल. तर हिंदीत पुन्हा लार्जर दॅन लाईफ आणि बडजात्या हे गणित जुळलं आणि हम साथ साथ हे झाला. त्यातही त्यांच्या कॅरेक्टरला थोडं ग्रे शेडमध्ये जाताना दाखवलं गेलं. याचं कौतुक होतं ना होतंच, तेच त्यांच्यासाठी घडला वास्तव. संजय दत्त जो त्यांच्यापेक्षा 1 वर्ष मोठा होता, पण हे काय आता महत्त्वाचं राहिलं नव्हतं. त्यांच्या आईची भूमिका साकारायची होती. भूमिका विशेष होती, रांजली गांजलेली आई, मुलावर जीवापाड प्रेम करणारी, पण अखेर तीच मुलाची गोळ्या घालून हत्या करते. रीमा यांची ही भूमिका हिट ठरली.
याच भूमिकेसाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातला 4th फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाला. याच सिनेमाचा एक किस्सा म्हणजे हा शेवटचा सीन संजय दत्त म्हणजेच रघुला गोळी मारण्याचा तो शूट करायचा होता. त्यासाठी बंदूक रीमा यांच्या हातात दिली गेली. ती प्रचंड जड होती आणि ती हाताळताना रीमा यांची दमछाक झाली. अक्षरशः घाम फुटला. पण ही गोष्ट चेहऱ्यावर न दाखवता त्यांनी तो बिनदिक्कतपणे पार पाडला आणि सेटवर शांतता पसरली. जणू त्यांच्या अभिनयाने लोकांना गारूड घातलंय. यानंतर मात्र रीमा यांनी न थांबण्याचं ठरवलं. त्यांच्या अभिनय क्षमतेने पुढे त्यांना अशा अनेक भूमिका दिल्या. एकापेक्षा एक उत्तम भूमिका त्या करत होत्याच, पण त्यांनी अगदी कोणाला न सांगता, कोणाला फारसं न कळू देता समाजकार्यही केलं. ठाण्यातील आदिवासी पाड्यातील 2 मुलांना दत्तक घेत त्यांच्या 10वीपर्यंतचं सगळं शिक्षणाची जबाबदारी रीमा यांनी पार पाडली. तर धारावीतील मुलांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी बरंच काम केलं. अंध मुलांना पुस्तकं वाचून दाखवण्यात त्या बऱ्याच रमायच्या. आजवर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक स्टार्सच्या ऑनस्क्रीन हाईन होण्याचा मान आणि रेकॉर्ड रीमा यांनी कायम केला. त्यांना 4 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तर त्याचसोबत मराठी सिनेमात त्यांची कामगिरी लक्षात घेत महाराष्ट्र राज्याने त्यांना व्ही शांताराम पुरस्काराने सुद्धा गौरवलं. तसंच तू तू मै मै या अतिशय हिट ठरलेल्या मालिकेसाठी इंडियन टेली अवॉर्ड बेस्ट ॲक्ट्रेससाठी तो सुद्धा कॉमिक रोलमध्ये त्यांना मिळाला. त्यांना 2002 रेशम गाठ या सिनेमासाठी बेस्ट ॲक्ट्रेस महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड्समध्ये त्यांना दिला गेला. एक खंत पण त्यांना नेहमी होती, ती म्हणजे त्यांना कोणी नेगेटिव्ह भूमिकेत कधी कास्ट केलं नाही. त्यांना नेगेटिव्ह भूमिका करण्याची खूप इच्छा होती. त्यांनी अनेकदा तशी विनंतीही काही दिग्दर्शकांकडे केल्याचं ऐकण्यात आहे, पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तो भाव येणारच नाही असं त्यांना सांगितलं गेलं. पण त्यांची ही इच्छासुद्धा पूर्ण होणार होती. हो, 2017 त्यांच्या वाट्याला अशीच एक भूमिका चालून आली. पुन्हा एकदा महेश भट यांच्यासोबत काम करण्याची संधी. नामकरण ही बिग बजेट हिंदी मालिका आणि त्यातील मध्यवर्ती नेगेटिव्ह भूमिका म्हणजे दयावंतीची ही रीमा यांना ऑफर झाली. कामही सुरू झालं. काही भागांचं शूटसुद्धा पार पडलं. पण यावेळीसुद्धा नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रीमा एक प्रेमळ आई म्हणूनच लक्षात राहाव्या असं नियतीच्याही मनात आलं असेल का हो? आणि म्हणूनच ती क्रूर झाली आणि काळाचा घाला बसला. याच नामकरणचं शूट सुरू होतं. ते शूट पूर्ण करून रीमा या घरी गेल्या. दिवस होता 18 मे 2017. घरी गेल्यावर रात्री मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तडक हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं, पण होत्याचं नव्हतं झालं. ॲसिडिटी असेल, काहीच नसेल असं त्यांच्या कुटुंबाला वाटत होतं, कारण रीमा यांना तसा कोणताही इतर त्रास नव्हता. पण झालं भलतंच, त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचं निदान झालं आणि त्यातच त्यांचं निधन झालं. मृत्यू दारात उभा होता, पण रीमा यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. मराठीतही त्यांनी होम स्वीट होम हा सिनेमा जवळपास तयार होता. त्या गेल्या त्यांच्या निधनानंतर 2018 हा रिलीज करण्यात आला. मराठीतला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. त्या गेल्या तेव्हा मराठीसह संपूर्ण बॉलिवूड त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अवतरलं. त्यांचे पूर्वपती विवेक लागू यांनी त्यांना खांदा दिला. सगळ्यांचेच अश्रू अनावर झाले होते, कारण सगळ्यांची आई गेली होती. संजय दत्त म्हणाला सुद्धा की मी पुन्हा एकदा माझी आई गमावली आहे. मराठीतल्या अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, पण त्यांच्या आठवणी जपून ठेवल्या. त्या आजही आहेत कायम. त्यांच्या भूमिकेतून, त्यांच्या काही किस्स्यांमधून, त्यांच्या या आठवणींमधून त्या कायम आपल्याला भेटत राहतील. अगदी गिरगावच्या त्यांच्या चाळीत दुडूदुडू धावणारी नयन असो, किंवा प्रेमची गोड आई, किंवा निशाची सोज्वळ माँ, किंवा नाटकात रमणारी पण सिनेमात आपला वेगळा ठसा उमटवणारी रीमा लागू, या विविध छटांमधून त्या अजरामर आहेत आणि कायम राहतील. रीमा यांना लोकमत फिल्मीची ही एक श्रद्धांजली. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
रीमा लागू यांची गाजलेली कोणती भूमिका तुमची कायम फेवरेट राहील हे सुद्धा कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.